पौर्णिमेचा चंद्र दिसायला किती छान दिसतो, पण या चंद्राचं दर्शन घेतल्यामुळे आपल्याला सुद्धा भरपूर लाभ होतो बरं का? कसा, कोणत्या प्रकारचा लाभ होतो, आपल्या जीवनातल्या काही समस्या दूर होतात, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सूर्य जितका तापदायक, चंद्र तेवढा शीतल आणि शांत, तरी दोघांचं महत्व आपापल्या जागी मोठंच आहे. पृथ्वीवरून दिसणारे हे दोन्ही देव यांची पूजा अर्चना करायला आपल्या संस्कृतीने आपल्याला सांगितले. चंद्राजवळ सुंदरता आणि शीतलता यांचे समन्वय पाहायला मिळतो. केवळ बाह्य सौंदर्य कित्येक वेळा मोहक, मादक आणि दाहकही बनतं, परंतु ज्या जेव्हा अंतर सौंदर्य मिसळतं त्यावेळी ते शीतल आणि शांतीदायक बनतं. संतांजवळ चंद्राच्या शीतल चांदण्यासारखं सौंदर्य असतं. आपल्या अगदी जवळचे अवतार राम आणि कृष्ण यांच्या जवळही शांत आणि प्रसन्न सौंदर्य होत. म्हणूनच तर लोक त्यांना रामचंद्र, कृष्णचंद्र असं म्हणू लागले. गीतेत भगवंताने नक्षत्रामाहमशेषी असं म्हणून चंद्राला स्वतःची विभूती मानलेलं असतं. सूर्याच्या तेजाकडे पाहणं कठीण आहे, पण चंद्रासमोर तासन तास मांडी घालून बसू शकतो आपण. चंद्र हा मनाचा देव आहे. संतप्त मनाचा माणूस पौर्णिमेच्या चांदण्यात फिरायला निघाला तर त्याला मानसिक शांततेचा अनुभव येतो. चंद्राचा प्रकाश हा केवळ शांत आणि शीतल आहे एवढंच नाही, तर तो उपयोगी आणि उपकारकही आहे. शेतात पडून असलेल्या धान्याला तसंच अनेक प्रकारच्या औषधींच्या गुणाला सुद्धा पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे. भगवान सुद्धा गीतेत सांगतात की रसात्मक सोम बनून सर्व औषधींना पुष्ट करतो. चंद्र हा माता लक्ष्मीचा भाऊ, समुद्रमंथनातून तो तिच्या पाठोपाठ आला आणि मग त्याची आणि लक्ष्मी मातेची जन्मतिथी एकच, ती म्हणजे पौर्णिमा. त्यामुळे या तिथीवर दोघांचंही पूजन करून त्यांना दुधाचा नैवेद्यही दाखवला जातो आणि चंद्राचं शीतल चांदणं पडलेले दूध नैवेद्य म्हणून प्राशनही केलं जातं. आणि म्हणूनच प्रत्येक पौर्णिमेला चंद्रदेवाचं दर्शन नक्की घ्यावं. चंद्रदर्शनाने माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते. पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदर्शन घ्यावं. तुम्हाला जर आर्थिक समस्या असतील तर प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करू शकता. तो उपाय म्हणजे माता लक्ष्मीची पूजा करणं. पौर्णिमेच्या संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा चंद्राची पूजा करणं, यामुळे आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात. पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही खास उपाय करू शकता. जसं दर पौर्णिमेला स्त्री सूक्त 16 वेळा म्हणू शकता. पौर्णिमा ही माता लक्ष्मीची आवडती तिथी असल्यामुळे, तिची जन्मतिथी असल्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला म्हटलं गेलेलं स्तोत्र निश्चितच आर्थिक अडचणीतून तुम्हाला बाहेर काढेल.